केडी चौधरी डाळिंबेड पुणे या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं कोणत्या वेळेस कसे बाजार राहतील, कधी मंदी होईल सातत्यानं आपण नेहमी सांगत गेलो आणि माझ्या शेतकरी बांधवाचा नेहमीच फायदा होत गेला. मागच्या आठवडी आपण 25 तारखेच्या दरम्यान थोडासा माल कमी काढा हे जरी सांगितलं असेल तरी नंतर दिवाळीच्या तोंडावरती आपण माल काढावा तो 29 तारीख ते साधारणतः 1 तारीख आणि आपण नाशिकसाठी आणि इंदापूरसाठी आपण 2 तारखेपर्यंत माल काढा. पण नाशिक मार्केट हे चालू आहे 2 तारखेपर्यंत पण उद्यापासून गुरुवारपासून इंदापूर मार्केट बंद आहे. परंतु आज जे पुण्याला शेतकरी येत आहेत, आज सांगोल्याहून सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याहून रणजित पाटील या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मी आज पाहिलं की 30 ग्रॅम 40 ग्रॅमची गुटी 50-60 रुपये जी जाते तर हे 15-20-25 रुपये सुद्धा माल जाऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आज 50-60-65 रुपये रेट माझ्या शेतकरी बांधवांना भेटले. कुठंतरी एक छटपूजा, ज्योतिया सण, नवरात्र, गणपती, वेगवेगळे सण किंवा साऊथमध्ये पण काही वेगवेगळे सण असतात याचा अंदाज माझ्या शेतकरी बांधवाला पुढेच नसतो. आणि म्हणून मग आपण मंदीत माल विकून जायचं का आपण तीजी मिळेल या हिशोबाने माल तोडायचा, विरळ विरळ तोडायचा हे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आज रणजित पाटील या ठिकाणी आलेले आहेत, सांगोल्याहून आलेले आहेत. तर त्यांची आज गोटी साधारणतः 92 रुपये आणि 93 रुपये किलो गेलेली आहे आणि वर 150 रुपये किलो गेलेला आहे. खरं तर आज दिवाळी नसती तर वर 200-225 रुपये किलो सुद्धा माल आज तो जाऊ शकत होता. परंतु ह्या दिवाळीचा इफेक्ट वरच्या मालाला नक्कीच आहे. तर आज तुम्ही पाटील आमच्याकडे कधी बसून येत आहे? आज पहिल्यांदाच ह्या वर्षी आलेला. पण तुम्ही जुने बागायतदार असाल, 5 वर्षाचे बागायतदार आहे. ह्या 5 वर्षांमध्ये तुम्ही वेगवेगळी मार्केट अनुभवली असतील किंवा जागेवर पण तुम्ही माल देण्याचा प्रयत्न केला असेल. आता जागेवरती आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये असं काय वाटलं आणि तुम्हाला इथं आज आल्यानंतर वेगळे पण काय वाटलं? मार्केटमध्ये बऱ्यापैकी रेट चांगला मिळतो, जाग्यावर व्यापारी चांगला चांगला माल येते. पोटपंपचे कुजवा डॅमेज होत आहे. आता मार्केटमध्ये चांगला रेट मिळतो परंतु त्यातलंच पुणे मार्केट मग मार्केट चॉईस करण्याचं कारण काय की इतर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला काही गोष्टी चांगल्या वाटल्या असतील तर त्या काय होत्या किंवा एखादा खराब वाटला म्हणून तुम्ही इथं आला? आम्ही सांगोल्याच घालत होतो अगोदर. हा, तिथल्यापेक्षा इथं जरा चांगलं मोबाईलवर बघून हे आमचे सहकारी यांनी पुण्यालाच पाठवलेलं माल जरा चांगलं वाटलं का व्यवस्थित चांगलं वाटलं? व्यवस्थित चांगलं. कारण एक लक्षात घ्या, जर सांगोला तालुक्याला डाळिंब पंढरी म्हणून ओळखली जाते आणि जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं आहे. कारण जर सोलापूरच्या बॉर्डरवर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून शेतकरी इथपर्यंत पोहोचतोय तो इथपर्यंत एवढ्या गर्दीत पोहोचतोय. पुणे हे खरं तर लांब आहे. आज ही आजूबाजूची मंडळी जर पाहिली हे कर्नाटक मधून आलेली आहे, कोण आंध्रामधून आलेला आहे आणि आपणच आपण शेजारीच असून सुद्धा आपण इथपर्यंत पोहोचत नाही. खरं तर पुण्यामध्ये एक वैशिष्ट्य नेहमीच पाहायला भेटतं की आज तुमचा 150 रुपये किलो माल गेलेला आहे, खाली 92-93 रुपये गेलेला आहे. परंतु आज दिवाळीमुळं वर्षा मालांचे रेट कमी आहेत आणि मी 2-3 दिवसापासून सांगतो की वर्षा मालाचे रेट कमी मिळतील, मेडियम मालाचे रेट जास्त मिळतील. ज्यांना बागेवरती ठेवता येईल त्यांनी ठेवा आणि नंतर आपण दिवाळी संपल्यानंतर तो माल तोडला तरी चालेल. आता तुम्ही ज्या मार्केटमध्ये जात होता जागेवर रिजेक्शन हे होतेच त्यामुळे तुम्ही कंटाळला, पण एखाद्या मार्केटमध्ये एखादा चांगला पॉइंट होता ना आमच्याकडे एखादा खराब पॉइंट होता असं काय? नाही, खराब पॉइंट नाहीच काय आमच्याकडे. बाहेर एखादा चांगला पॉइंट की जो आमच्याकडे पाहायला भेटला नाही? सांगोल मार्केटला चांगला मालाला जसे इथं रेट मिळतो तसा तिथे नाही मिळत. हा, ते मार्केट सोडून तुम्ही दुसरीकडे कुठेच गेला? दुसरीकडे. मग ते मी चांगला विचारला तुम्ही तिथं त्याच्यात तुम्ही त्याचा रेट मिळाला नाही सांगितला. ठीक आहे, आता ज्याला ज्याला ज्याच्या पद्धती असतात. परंतु आज इथं आल्यानंतर शेतकरी समाधानी झाला पाहिजे आणि हजार किलोमीटर शेतकरी येत असताना तुम्ही 200-250 किलोमीटरचा शेतकरी अजूनही जागेवरती थांबत असाल आणि आपले 25-25 रुपये किलो जर नुकसान होत असेल तर मला असं वाटतंय त्याच्यात खूप मोठा तोटा आहे. आज गुटीचे रेट हे गगनाला भिडलेले आहेत, त्याचं कारण फक्त छटपूजा आहे. अगदी अशा काळात दिवाळीमध्ये कुठेही रेट मिळण्याची परिस्थिती नसताना आज हे रेट मिळत आहेत. पण त्याचं महिन्यापासून आपल्याला जे आम्ही सांगत आलो की ह्या दिवशी रेट मिळणार तारखासहित सांगितलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की केडी चौधरी डाळिंबेड पुणे हा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपण अचूकपणे जागा पण देऊ शकला, मार्केटलाही आणू शकला आणि कोणत्या वेळेस कसे माल आणायचे. कारण काही आता शेतकरी पाहतो की ऊस तोडणीसारखाच तो एकदा
बाग चालू केली की अख्खं झाड खाली करतो, पण महाराष्ट्रातला शेतकरी विरळ विरळून माल आणतो आणि त्याचा फायदा त्याला नक्कीच होतो. बरोबर, तुमचं काय अनुभव, तुमचं नाव सांगा. मी तुषार जगताप नाव आहे माझं, मी पुण्यात राहतो, मी सिव्हिल इंजिनियर आहे. घरनं बाबा आलता गणेश, त्याच्यासोबत फक्त बघायला आलतो मला. ज्यावेळेस मी पहिल्यांदा वडिलांना विचारलं की आज थोडा म्हणजे माल पहिल्यांदा पाठवणार आहे तुम्ही पुण्यामध्ये, तर नेमकं कुठं पाठवणार आहेत, काय करणार आहे, तर ते म्हणले केळी चौधरी चॅनल आहे तो यूट्यूबवरती बघ. म्हणलं काय रेट चालू आहे सध्याचा, ते म्हणले तू बघितलं ना सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येतील. मी म्हणलं मी जरा आज थोडं दिवाळीच्या ह्याच्यात कामात आहे, म्हणलं मला काही वेळ नाही, पण तुम्ही सांगा म्हणलं. म्हणजे तू थोडासा वेळ काढ आणि बघ. तर मी ह्याला रात्री फोन केला की तू आल पहिल्यांदा आलाय, ह्याच्या आधी तू कुणाला सांगितलंय का तिथं की बाबा मी जाणार आहे काय? म्हणलं नाही. मी त्याला दोनदा विचारलं की असं नाही करायला पाहिजे, तू एवढा मोठा माल घेऊन आलाय तर पहिल्यांदा कन्फर्मेशन देणं काम आहे तुझं. तर त्याला म्हणलं तुला 5 मिनिटं, तुला किती मिनटं लागले असतील बोलायला? नाही म्हणलं, तिथं तू गेला ना तिथं व्यवस्थित सगळं होतं. तर मी त्यानंतर सकाळी आलो, म्हणजे मी रात्री 11 वाजता व्हिडिओ बघितला त्याच दिवशी पहिल्यांदा तुमचा. मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की हे खूपच वेगळं. ह्याच्या आधी मी झेंडू खूप वर्ष विकलाय पुण्यामध्ये, म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला आलो 4 वर्ष इंजिनिअरिंग, परत जॉबला लागलो परत 4 वर्ष, झेंडू विकताचा अनुभव माझ्याकडे होता ऑलरेडी. पण डाळिंबाची काय विक्री करतात इथं, काय सिस्टीम आहे, ही मला अजिबात माहिती नव्हती. इव्हन मला तुमचं नाव पण माहिती नव्हतं. कधी ज्या दिवशी आमचं डाळिंब तोडतात त्या दिवशी मला नाव माहिती झालं. पण तिथून पुढं मी 2-4 दिवस ज्यावेळेस मागच्या वेळेस येऊन सिस्टीम बघितली, अकाउंट विभाग बघितला, पट्टी करायची सिस्टीम बघितली, पैसे द्यायचे म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आणि फास्टमध्ये, ते असं अपरातपर कुठं नाही आहे. सगळं जे आहे तो सुटसुटीतपणा, सेटअप एक प्रकारचा चांगला, ह्या गोष्टी खूप आवडल्या मला. त्यामुळं मी आज स्वतः सकाळी 5 वाजता आलो, मार्केट बघितलं, तिथं ग्रेडेशन, नंतर पुन्हा वजन करताना, परत लिहिताना, जरी कुठं काय झालं तरी लगेच ती 2-3 वेळा त्यामध्ये व्हेरिफिकेशन होत आहे, लगेच लक्ष देतात. आमचं एक काय झालं, छोटासा अनुभव मला, 1 कॅरेट 2 कॅरेटचं वजन झालं तर ते टिपणारे साईडला गेलं ते कुठंतरी, त्यामुळे राहून गेलं. पण ज्यावेळेस दुसरे आले चिठ्ठी टाकायला वजन आणि निलावी करा, त्यावर त्यांच्या लक्षात आलं की 2 कॅरेटचं वजन टाकायला, लगेच परत घेतलं वजन आणि लगेच केलं. तर असं सिस्टमॅटिकपणा. आणि मला तो तो म्हणला होता मी येऊन झोपतो रूमवरती इथं म्हणजे माझ्या फ्लॅटवरती, पण म्हणलं थांब जरा काय होतं. पण इथं आल्यावर कळलं की इथं जरी माल टाकला तर बिनधास्त, काहीही विचार करायची गरज नाही कुठली, एकदम व्यवस्थित पद्धतशीर. आणि जो अपग्रेड पण आहे शेतकऱ्यांसाठी, आज गावातल्या शेतकऱ्यांना काय होतं, पुण्यात काय चाललं ही सिच्युएशन माहिती नसते, पण या यूट्यूब चॅनलमुळे तुमच्या ती सिच्युएशन माहिती होती, ही खूप चांगली गोष्ट. गावाकडल्या लोकांना मार्केटचा असा अनुभव रोज बघायला भेटणं हे खूप चांगलं आहे. म्हणजे त्या लोकांना माहिती नसतं पुण्यात मार्केट काय, ज्यावेळेस माल काढणे येतो त्याच वेळेस डायरेक्ट येतो. मग मागचं पूर्ण वर्षाचा रेट काढायचा अनुभव, सगळ्या गोष्टी, मग त्या रोजच्या रोज अपडेट भेटल्या ना. जसं आपण हेडलाईन बघतो तसं त्या गोष्टी 2-3 बघितल्या, जरा क्लिअरेशन आणि सेटअप व्यवस्थित असल्यामुळं शेतकरी पण चिंतित राहत नाही, त्याला जास्त चिंता पडत नाही. थँक्यू. बऱ्यापैकी आता तुम्ही एक मुद्दा सांगितलं की आपण माल घेऊन जाताना की या ठिकाणी सांगितलं पाहिजे, परंतु आज तुम्ही एक अनुभव घेतला असेल की तुम्ही जरी मला सांगितलं तरी तुम्हाला तुमचं लॉट कळणार नाही की तुमचा लॉट कुठं आहे. बरोबर. आणि मला सुद्धा तुम्ही फोन केला म्हणून मी तुमचा लॉट शोधत बसणार, कारण 100-200 लॉट आहे. मला माझ्या घरचा जरी माल असला तरी मला कळत नाही माझ्या घरचा माल आहे, तो नंबर पाडलेला आहे. मी सकाळी आलो, सकाळी निलाव चालू केला, मी कुणाचे नाव पाहत नाही. परंतु आमचा विक्रेता हा माल पाहून त्याची विक्री हा अचूकपणे करत असतो. आणि जर यांचा 92 रुपये किलो गेला आणि दुसऱ्यांचा 60 रुपये गेलाय तर का गेला, किंवा एखाद्याचा 92 गेला नाही एखाद्याचा 80 गेला तर का गेला, ह्याचं अचूकपणे आम्ही उत्तर देऊ शकतो. आणि जर आम्ही तोंड बघून माल विकलं तर मग आम्ही हलक्या मालाला भारी दिला आणि चांगल्या मालाला कमी दिला तर ते उत्तर मी देऊ शकणार नाही. आणि या पद्धतीने आपण तोंड बघून जर व्यापार केला असता तर मग मला असं वाटतं तुमचा फोन आल्याचा आम्हाला की तुम्हाला फायदा झाला असता. परंतु आम्ही कुठेही त्याच्यामध्ये ओळखीचा आहे म्हणून त्याला झुकतं माप, ओळखीचं नाही म्हणून त्याला कमी माप, हे आज ताकद मी 33-34 वर्षाच्या लाईफमध्ये केलं नाही. आणि म्हणूनच आज जिथं जाईल तिथं लोकांना चांगला न्याय मिळतोय. आणि पहिली गोष्ट, इथं जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आय कार्ड आहे. तुमचा खालचा माल वर जरी एखादा ठेवायचा फळ केला एखाद्या पाहिलं तर त्याच्यावर 5,000 रुपये दंड असल्यामुळं तो कुठेही अफराधबर करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तुम्ही जो अनुभव सांगितला की 2 कॅरेट साईडला राहिली, पण रात्री ज्यावेळेस ती कॅरेट आली तिथं सुरुवात झालेली आहे. 100 कॅरेट आली, आमच्या कॅरेटमध्ये ती 105 भरली. 105 भरले तर ग्रेडिंग करताना ती 103 भरली, तर त्याच्या राशी कशा होत्या, त्या निवडणार नाही.
त्या बरोबर त्या मांडल्या, त्याच्याकडे एक चिट्टी आहे आणि एक चिट्टी लॉटवर पडलेली, त्यामुळे काटा करणारा बरोबर त्या सिस्टीमनी काटा करतो आणि त्याला जर दोन कॅरेट जरी मिसमॅच झाली तर लगेच तो थांबतो की हे दोन कॅरेट कुठे गेले ते. त्यामुळे ही सगळी जी सिस्टीम आहे ही खूप अभ्यासातून तयार झालेली आहे. आणि निलावाच्या अगोदर वजन हे तुम्हाला गणित म्हणजे सहजासहजी सोपं वाटत असेल तर एवढं सोपं नव्हतं. व्यापाऱ्यांनी खूप विरोध केला होता पण मला त्या पद्धतीने जायचं होतं, कारण शेतकरी एक वेळेस जर 100 कॅरेट घेऊन आलो, 5 लॉट 5 काट्याकडे गेलो तर हफळत होती. ह्याचा सगळा अभ्यास करून आपण अगोदर वजनं चालू केली आणि तुमची वजनं अचूक आहेत का हे चेक करण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार दिलेला आहे. जर एखाद्या व्यापाऱ्याचा ना एखादा हमाल जर ओळखीचा असेल आणि तो काट्यावाला आणि नंतर जर वजन होती तुम्ही साईटला गेलेला आहे तो वजनामध्ये फॉल्टही करू शकत होता हे मला जेव्हा अनुभव आलं तर आपण ही सिस्टीम लगेच बदल केली. आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा वजन करून पाहावं, शेतकऱ्यांनी सुद्धा वजन करून पाहावं एवढी सिस्टीम साफसुथरी केली. आणि म्हणून आज शेतकरी बिंदास इथं येतोय, इथंच नाही तर जिथं जिथं आपली किडीचं 300 मार्केट आहे तिथं चांगला अनुभव शेअर करतोय. आणि आज नाशिक सारखा मार्केटचा एक मोठा जो एरिया आहे माल ज्या भागात जास्त आहे तिथं नाशिक मार्केटला सुद्धा 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी लगेच पसंती करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, कारण आपल्यापेक्षाही अनुभवी शेतकरी उत्तर महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून या सगळ्याचा जो फायदा हा होत असताना माझ्या युट्यूब चॅनलचा तर नक्कीच फायदा तुम्हाला व्हायला लागलेला आहे. आणि 2 वर्षातच सबस्क्रायबर ज्यावेळेस 22,000 जात आहेत, खऱ्या अर्थानं सबस्क्रायबर म्हणजे होताना सुद्धा ते टाइमपास म्हणून झालेले नाहीयेत, तर त्यांना अचूक व्हिडिओ पडल्या कोणता माल कसा गेला, शेतकऱ्यांचे अनुभव काय आणि माझी सद्यस्थिती, पडल्या 1,000, 2,000, 4,000 लोक सीझनला 5,000 लोक दरवर डेली ज्यावेळेस युट्यूब चॅनलमध्ये सद्यस्थिती पाहतात त्यांना अचूक अंदाज येतो. आणि जाग्यावरचा व्यापारी हा घाबरून सोडतो, बाजार पडणार आहेत जे पडायच्या अगोदरच सांगतो बाजार पडणार आहेत आणि त्यावेळेस आपण दिलासा देतो, कारण आपल्या मनातल्या अपेक्षा उंचावलेल्या असताना कोणतरी येतो ना असा फुगा आपल्या मनात जसा विचाराचा फोगलेला आहे कोणतरी टाचणी जाऊन जातो तो फुगा खाली येतो, असा जाग्यावरचा व्यापारी हा शेतकऱ्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करत होता. परंतु अचूकपणे अंदाज दिल्यामुळं शेतकरी बिंदास होता आणि कोणत्या वेळेस मंदी होणार आहे हे सुद्धा अचूक तारखा सांगितल्यामुळं आज 25 ते 27-28 दरम्यान आपल्याला थोडीशी मंदीला सामोरं जावं लागलं. पण 20-21 जेवढी आवक झाल्यामुळं थोडं 3 दिवस आपण नक्कीच मंदीला सामोरं गेलो, पण नंतरचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला झाला आणि पुढचा काळ सुद्धा चांगला आहे. हे 8-10 दिवस तुम्हाला मंदीचे दिसतील पण त्यानंतर पाऊस उघडेल, माल ओव्हर निघून जाईल आणि कर्नाटक सुद्धा कमी होईल, आंध्रा सुद्धा कमी होईल आणि महाराष्ट्र सुद्धा कमी होईल आणि राजस्थान चालू व्हायला साधारणतः डिसेंबर एंड पर्यंत माल वाढत नाहीत. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना मी नक्कीच सांगेल की आज जे शेतकरी अनुभव या ठिकाणी घेत आहेत तर मी प्रत्येकाला तो अनुभव हा घेण्यासाठी मोकळं या हेच या निमित्तानं नेहमी सांगतोय आणि त्याचा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होता असं मला वाटतंय. तर आपण सुद्धा एकदा मोकळं पाहायला या एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.